नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळी 9 बातमीपत्रात तुमचं स्वागत. सुरुवातीला महत्वाची बातमी आहे. काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांना कोरोनाची लागण झाली. त्यांच्यावर पुण्यामध्ये उपचार सुरू होते, मात्र त्यांना आता खबरदारी म्हणून मुंबईमध्ये उपचारासाठी आणण्यात येणार आहे. सातव यांना मुंबईतल्या लीलावती रुग्णालयामध्ये शिफ्ट केलं जाणार आहे. त्यांची प्रकृती थोडीशी खालावल्यानं डॉक्टरांनी त्यांना मुंबईमध्ये शिफ्ट करण्याचा निर्णय घेतलाय. आधी पुण्याच्या ससूनमध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू होते, मात्र आता खबरदारीचा उपाय म्हणून काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार राजीव सातव यांच्यावर आता मुंबईतल्या लीलावती रुग्णालयामध्ये उपचार होणार आहेत. थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे आपल्या सोबत आहेत. प्रफुल्ल, कधीपर्यंत राजीव सातव यांना लीलावतीमध्ये शिफ्ट केलं जाईल? त्यांची प्रकृती आता कशी आहे? आताच थोड्या वेळापूर्वी माहिती मिळाली की राजीव सातव यांची प्रकृती जी आहे ती खराब असल्यामुळे आणि कोरोनाची लागण झाली असल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईच्या लीलावती रुग्णालयामध्ये हलवण्याचा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे आणि त्या संदर्भातली एक टीम देखील पुण्याला या ठिकाणी पोहोचलेली आहे आणि त्यांना आज जे आहे ते लीलावती रुग्णालयामध्ये शिफ्ट केलं जाईल. पण या संदर्भातली अधिकृत माहिती जी आहे ती पक्षाच्या वतीनं 11 एक मेडिकल बुलेटिन काढून या ठिकाणी देण्यात येणार आहे. तोपर्यंत त्यांची प्रकृती जी आहे ती अतिशय उत्तम असल्याचं या ठिकाणी त्यांच्या जवळचे जे मित्रमंडळी आहेत त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. पण पुढील उपचार आणि खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना मुंबईला हलवण्यात येईल. बिलकुल. आणि कधीपर्यंत साधारण त्यांना मुंबईमध्ये कशा मार्गानं आणण्यात येणार आहे आणि त्यांच्या सोबत कोण कोण आहे, काय आणखीन सविस्तर माहिती मिळते? या ठिकाणी जी माहिती मिळालेली आहे की आज त्यांना मुंबईच्या लीलावती रुग्णालयाला आणलं जाईल. पण ते कधी आणणार आणि या संदर्भातली अधिकृत माहिती जी आहे ती मेडिकल बुलेटिन काढल्यानंतरच त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे की मेडिकल बुलेटिन 11 जे आहे ते जारी करण्यात येईल आणि त्यानंतरच ही माहिती जी आहे ती प्रसिद्धी माध्यमांना देण्यात येईल. पण खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना मुंबईत हलवण्याचा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे. पण आता सध्या ते पुण्यात एका खासगी रुग्णालयामध्ये उपचार घेत आहे आणि जी ज्याला आपण म्हणतो प्रतिसाद ते उपचारांना प्रतिसाद देत असल्याचं देखील त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितलं. बरोबर. मात्र त्यांचा रिपोर्ट कधी पॉझिटिव्ह आला, त्यांना साधारण कधी कोरोनाची लागण झाली, किती दिवस त्यांच्यावरती पुण्यातच उपचार सुरू आहेत? गेल्या 8 जी सातव यांना कोरोनाची लागण झाली होती आणि त्यांनी पुण्यामध्ये आधी ससून आणि त्यानंतर एका खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू केले होते. पण प्रकृती खालावल्यामुळे त्यांनी त्यांना एका खासगी मोठ्या खासगी रुग्णालयामध्ये पुन्हा हलवण्यात आलेलं आहे आणि आता लीलावती रुग्णालयामध्ये त्यांना या ठिकाणी शिफ्ट करायचं का या संदर्भातली जी चर्चा आहे ती त्यांचे जवळचे जे निकटवर्ती आहेत ते घेत आहेत. प्रफुल्ल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी तुर्तास आणि या संदर्भातले अपडेट घेत राहूच. कधी राजीव सातव यांना मुंबईतल्या लीलावतीमध्ये शिफ्ट केलं जात आहे त्या संदर्भात सध्या तरी 11 या संदर्भात आणखी माहिती मिळेल असं सांगितलं जात आहे. आता मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी आहे, कारण मुंबईसाठी काल रात्री उशिरा लसीची एक नवी खेप आली असल्याची माहिती बीएमसीनं ट्विटरवरून दिली आहे. या लसीचा साठा मुंबईच्या विविध पालिका केंद्रांवरती पोहोचण्यासाठी वेळ लागणार आहे, त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या सर्व केंद्रांवरती दुपारी 12 आज लसीकरण सुरू होणार आहे असं पालिकेकडून सांगण्यात आलंय. विशेष म्हणजे या साठ्यातून पालिका केंद्रावरतीच लसीकरण होणार आहे, त्यामुळे रात्री उशिरा आलेला लसीचा साठा हा त्या त्या केंद्रावरती वितरित व्हायला आणि त्यानंतर थोडासा वेळ लागणार. म्हणूनच आज सकाळपासून वॅक्सिनेशन बंद ठेवण्यात आलेलं आहे आणि आज दुपारी 12 लसीकरणाला सुरुवात होईल असं ट्विटरवरून महापालिकेनं जाहीर केलंय. थेट जाऊयात, आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या सोबत आहेत. प्रणाली, आता तुम्ही नेमक्या कुठे आहात? आता जरी सकाळी लसीकरण नसलं तरी प्रत्येकापर्यंत हा मेसेज पोहोचलाय का हा प्रश्न आहे. अगदी सकाळपासून न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आपण लोकांना हे सांगण्याचा प्रयत्न करतोय की आज दुपारी 12 लसीकरण आहे, त्यामुळे तेव्हाच घराबाहेर पडा. सध्या सकाळी चित्र. श्वेता, जरी आपण सकाळपासून किंवा मुंबई महानगरपालिकेनं ट्विटरवरून हे सांगितलेलं असलं की 12 आधी काही लसीकरण सुरू होणार नाही आहे, तरी या BKC केंद्रावर आपण पाहतोय मोठ्या प्रमाणावर लाईन लागलेली आहे. या लोकांना कल्पना नाही आहे की 12 आधी लसीकरण सुरू होणार नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनेकांचं म्हणणं की काल ते येऊन गेले होते, काल लस उपलब्ध नव्हती, त्यामुळे आज लस उपलब्ध होईल अशी माहिती मिळाल्यामुळे ते सगळेजण आलेले आहेत. परंतु आज लस मिळेल अथवा नाही मिळेल या भीतीपोटी या सगळ्यांनी आता इथे रांग लावलेली आपण
पाहतो आहोत. काही जण आहेत जे सकाळपासून आले, त्यांना विचारूया कितने बजे आहे आप? हम लोग 8 बजे आए. पण आज 12 वाजेच्या आधी लस मिळणार नाही. लोगों ने फोन किया था इधर, तो फोन बोल रहे स्विच ऑफ है, तो कैसे पता चले का के कल हम लोग आए थे, तो कल बोले के वैक्सीन नहीं है कल आने का, तो आज आए, तो अब 12 बजे, तो 12 बजे तक हम लोग किया, धूप में खड़े रहेंगे तो बीमार नहीं होएंगे. पण ऊन खूप जास्त आहे, मग एवढ्या वेळ तुम्ही उन्हामध्ये उभं राहणार तो क्या करेंगे? डेली घर से आएंगे यहाँ पूछने के लिए. जे नंबर दिले त्या नंबरवर तुम्ही फोन केला होता येण्यापूर्वी, काय झालं? मग स्विच ऑफ आहे, तीन नंबर था, तीनों नंबर पे फोन किया, बोल रहे थे स्विच ऑफ आहे. आता तुम्ही तिथल्या लोकांशी बोलला, त्यांनी काय सांगितलं तुम्हाला? उसने बोला की 12 बजे के बाद आए, लाइन में खड़े रहो. आतापासून एवढे लांब रांग लावण्याची काय गरज? बीमार हो जाएंगे तो कौन जिम्मेदार है धूप में खड़े रहने से. नक्की त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांना इथे सांगण्यात आलंय की रांग लावा, परंतु अशा पद्धतीनं रांग लावल्यामुळं त्यांचा हाही त्यांना काळजी वाटते आहे की एवढा वेळ उन्हात उभं राहिल्यानंतर त्यांना त्याचा त्रास होईल आणि आजारी पडण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही. बहुतेक सगळे सिनियर सिटीझन आहेत, बहुतेक जण हे दुसरा डोस घ्यायला आलेले लोक आहेत, आणि अशा पद्धतीनं जर तीन तीन तास त्यांना किंवा चार चार तास त्यांना जर रांगेत एवढं उन्हात उभं राहावं लागलं, स्वाभाविक आहे की त्यांची प्रकृती खराब होईल. मुख्य म्हणजे आज BKC च्या या केंद्रावर कुठेही बोर्ड लावलेला नाही आहे जेणेकरून त्याची माहिती लोकांना मिळावी. दुसरं, ज्या पद्धतीने जे नंबर जाहीर केले जातात ते नंबर जे आहेत त्यापैकी एकही नंबर लागत नाही अशी तक्रार सातत्यानं होत असते. हे सगळे नंबर स्विच ऑफ येतात हे सातत्यानं नागरिकांचं म्हणणं आहे. एकीकडे तुम्ही नागरिकांना म्हणता की तुम्ही लस घ्या, दुसरीकडे नंबरवर फोन करून लस केंद्रावर या, पण तिसरीकडे जेव्हा नागरिक फोन करतात तेव्हा ते फोन स्विच ऑफ येतात आणि त्यामुळे नागरिकांना प्रत्यक्ष केंद्रावर जाऊन तपासणी करण्या किंवा चौकशी करण्याशिवाय पर्याय उरत नाही आणि त्याचा परिणाम होतो की 12 वाजता लस सुरू होईल असं सांगून सुद्धा एवढी मोठी रांग BKC च्या केंद्रावर लागलेली आपण पाहतो. बरं प्रणाली, मात्र ही इतकी मोठी रांग पाहून नियोजन तिथे काही नाही असं हे स्पष्ट दिसतंय. कारण जर नियोजनबद्ध पद्धतीनं जर काही केलं असतं तर मग किंवा टोकन देणं असेल, टोकन पद्धती नाहीये का तिथे? जर टोकन दिली असती तर त्या त्या वेळेमध्ये नागरिक आपापल्या वेळेतच फक्त लस घेण्यासाठी आले असते, इतकी मोठी रांग लावण्याची गरज नव्हती. श्वेता, खरं तर हाच प्रश्न आहे की मुंबई महानगरपालिका एवढी मोठी महानगरपालिका आहे, जिच्याकडे एवढी मोठी यंत्रणा आहे, त्या यंत्रणेचा वापर योग्य नियोजन करण्यासाठी का होत नाही? गेले कित्येक दिवस आपण सातत्यानं पाहतोय की लोकांना प्रत्यक्ष केंद्रावर हेलपाटा घालावा लागतोय. लॉकडाऊन जरी असलं तरी लस आज उपलब्ध आहे नाही उपलब्ध आहे याची चिंता लोकांना लागलेली असते, म्हणून प्रत्यक्ष लसीकरण केंद्रावर यावं लागतं. बरं, एकाच लसीकरण केंद्रावर नाही तर अनेक लसीकरण केंद्रावर यावं लागतं. मला हे कळत नाही की इतके दिवस होऊनही मुंबई महानगरपालिकेला व्यवस्थित नियोजन का करता आलेलं नाही आहे. महानगरपालिकेची मोठी यंत्रणा आहे, मान्य आज त्या यंत्रणेपैकी बहुतेक मोठी यंत्रणा ही आरोग्य कोविडचे जे रुग्ण आहेत त्यांना बरं करण्यावर त्यांचा भर असला तरी सुद्धा लसीकरण तेवढंच महत्त्वाचं आहे, म्हणून मग त्या लसीकरणाचं योग्य नियोजन का होत नाही आहे? महानगरपालिका हे नियोजन करण्यात सबशेल अपयशी ठरलेलं आहे. नागरिकांना, सर्वसामान्य नागरिकाला रोज हा प्रश्न पडतो की मला लसीकरण करायचं तर आज लस उपलब्ध आहे किंवा नाही. बरं आहे तर ती कोणत्या केंद्रावर आहे, त्या केंद्रावर गेल्याशिवाय कळत नाही. त्यामुळे सबशेल मुंबई महानगरपालिका लसीकरणासाठी अपयशी ठरलेली आहे. उद्या 1 तारखेपासून जेव्हा 18 वर्ष वयाच्या वरच्या लोकांना सुद्धा लसीकरण सुरू होईल त्यावेळेला मात्र आता जसा फज्जा उडला याच्यापेक्षा मोठा फज्जा उडण्याची शक्यता नाकारता येत नाही. कदाचित लोकांची झुंबड उडेल, त्या झुंबडीचा परिणाम अतिशय वाईट सुद्धा होऊ शकतो. मुळातच आता जर रोग रांगेमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर उभे आहेत, त्यांना सोशल डिस्टन्सिंग पाळणं शक्य नाही, अशा वेळेला आपण एकीकडे लॉकडाऊन करतो आणि दुसरीकडे मात्र नागरिकांना एवढ्या मोठ्या मोठ्या रांगाला लावायला भाग पाडतो, हे सबशेल मुंबई महानगरपालिकेच्या नियोजनाचं अपयश आहे, नियोजनाचा बोजवारा उडलाय हे यातून स्पष्ट आहे. बरं, रांगेमध्ये उभे राहिलेल्या काहींशी आपण बोलू शकतो का प्रणाली? नक्की, आपण काही जणांशी बोलण्याचा प्रयत्न करूया. तुम्ही कुठून आलेला आहात? किती वेळ आलेला आहात याच्यापूर्वी? आज पहिल्यांदा आलात की याच्यापूर्वी येऊन गेला? सेकंड पहिले आया था, अभी फिर अभी सेकंड टाइम आया. तुमचा दुसरा डोस आहे? हां, दुसरा डोस आहे. मागच्या वेळेला लसीकरण व्यवस्थित झालं होतं, रांग लावावी लागली होती? मराठी नाही आता.
पिछली बार लसीकरण अच्छे से हुआ था? अच्छा था। अगली बार हम लोग लगवाया सेकंड फर्स्ट डोज तो कोई प्रॉब्लम नहीं था, बहुत अच्छा था। पर इस टाइम आए तो अभी तो बहुत प्रॉब्लम हो रहा है। तो आज पहली बार आए इस बार सेकंड डोज के लिए या इस कल परसों आके गए थे? नहीं, हमारा 23 तारीख को लग गया है, अभी सेकंड डोज आज लगना है, तो इसलिए आज हम आए। आज इतनी भीड़ है, इतना गर्दी है कि प्रॉब्लम बहुत हो रहा है। आणखी एक जण आहे, त्यांना विचारू या, कहाँ से आए आप? साकीनाका से। पहली बार आए हैं? पहली बार आए। पहला डोज लगा दिया या दूसरा? पहला लेना है। कितने दिन आपने क्यों रहा? देखिए, पहला डोज तो आपको बहुत पहले मिल जाना चाहिए था। लिया नहीं आपने? क्यों, डर लग रहा था? डर लग रहा था। अनेकांच्या मनात भीती सुद्धा असेल लसीकरणाबद्दल, म्हणून अनेक जण उशिरा लस घ्यायला, एक जण ऑफिसचे बॅग घेऊन आलेले दिसतात। तुम्ही ऑफिस मधून सुट्टी घेऊन किंवा वेळ काढून इकडे आला? हां, ऑफिस से छुट्टी ले गया। अच्छा, पहला डोज है, दूसरा डोज है? दूसरा डोज। कितने बार आके गए या पहली बार? कल भी आया था, रिटर्न चला गया, नहीं था। कल क्या बोला आपको? बोला नहीं, आज आएगा शाम तक तो कल मिलेगा करके। अभी आपने बात करके देखी, क्या बोल रहे? बात किया था तो बोला लाइन में रहिए, लाइन लगाने के लिए बोल रहे। पर जो टीका जो है वो तो दोपहर 12 बजे आने वाला है, क्या करेगा? 3-4 घंटा लाइन में रहेगा। और इतना घंटा लाइन में रहेंगे इतनी धूप में? क्या करूं, लेना है ना। त्यांचं म्हणणं आहे, जर आम्हाला लस घ्यायची आहे तर आम्हाला उन्हात उभं राहण्याखेरीज पर्याय नाही आहे। आणि मुळामध्ये इथे सुद्धा जे सुरक्षा रक्षक आहेत ते लोकांना रांगेमध्ये उभे राहायला सांगतायत। जर 12 नंतर लस उपलब्ध होणार आहे तर एवढा वेळ लोकांना रांगेत उभं राहून काय मिळतं आहे, किंवा रांगेत उभं लावण्यामागचा अर्थ काय आहे, किंवा ते का केलं जात आहे, हा प्रश्न खरंच या ठिकाणी अनुत्तरित। लसीचे डोस दुपारी 12 वाजता येणार आहेत हे जाहीर आहे। आता फक्त 9 वाजून गेलेत, अजून 3 तास आहेत। हे 3 तास हे सगळे नागरिक असेच रांगेमध्ये उभे राहणार आहेत। 12 वाजता उन्हाचा पारा किती तापलेला असतो आपल्याला माहितीये। या उन्हामध्ये कुठेही सावली नाही, पूर्ण हे मैदान आहे, तिथे उभं राहणं अनेकांसाठी किती धोकादायक आहे याची कल्पना महानगरपालिकेला आहे का, हा देखील एक प्रश्न आहे। अगदी खरं आहे श्वेता, हा जो परिसर आहे मैदान आहे, मैदानामध्ये उभारलेलं हे वॅक्सिनेशन सेंटर आहे। इथे 1-2 छोटी छोटी झाडं आहे, बाकी पूर्ण या मैदानामध्ये ऊन असतं। सध्या आता आपण पाहतो एप्रिल महिन्याचा एंड येत आलेला आहे, अखेर येत आलेली आहे, प्रचंड उन्हाचा पारा जो आहे तो आहे। आणि अशा परिस्थितीत हे सिनियर सिटिझन जे आहेत ते एवढा वेळ रांगेमध्ये उभे राहणार? अनेक जण सकाळी 7:30 वाजता 8 वाजता आलेले आहे, किती वेळ ही लोक रांगेमध्ये उभे राहणार? आता काही जणांना आतमध्ये घेतलं जात आहे जेणेकरून त्यांना सावलीमध्ये तरी उभं करता येईल। आणि त्याच्यासाठी म्हणून आपण पाहतोय की काही लोकांना या ठिकाणी रांगेतून आतमध्ये सोडलं जात आहे, जेणेकरून आतमध्ये जी आसन व्यवस्था आहे किंवा शेड आहे त्या शेडमध्ये लोकांना उभं ठेवण्याचा प्रयत्न जो आहे तो आता केला जातो आहे। परंतु म्हणून ही रांग संपेल असा नाही, त्यामुळे तुम्ही तुमच्या घरी जाऊन परत येऊ शकता। अनाउन्समेंट हीच केली जाते आहे की 12 वाजता लसीकरण सुरू होणार आहे। जे नागरिक जवळ राहतात त्यांनी त्यांच्या घरी परत जावं आणि त्यानंतर पुन्हा यावं। परंतु मुद्दा असा आहे की अनेकांना माहिती आहे की लसीचा साठा कमी आहे आणि त्याच्यामुळं जर आपण आत्ता या रांगेत लागलं नाही तर आज आपल्याला लस मिळेल किंवा नाही याची खात्री नाही, त्यामुळे लोक घरी किती माघारी जातील हा सुद्धा एक मोठाच प्रश्न आहे। धन्यवाद प्रणाली, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। अपडेट आपण घेत राहूच, कारण आता 9 वाजून गेलेत, आताशी 12 वाजता लसीकरणाला सुरुवात होईल असं सांगितलेलं असून सुद्धा नागरिकांनी इतक्या लवकर रांग लावलेली आहे, इतकी भली मोठी रांग की 3-4 तास लाईन मध्ये उभं राहण्याची तयारी सुद्धा त्या नागरिकांची। मात्र जर नियोजन केलं तर ही इतकी मोठी रांग लावण्याची सुद्धा गरज नाही। त्यामुळे आता अनाउन्समेंट झाली आहे तिथे बीकेसीच्या लसीकरण केंद्रामध्ये की लसीकरण 12 वाजता सुरू होणार आहे, त्यामुळे नागरिकांनी आपापल्या घरी जावं आणि त्यावेळेतच यावं। पुन्हा सगळे हे अपडेट आपण घेत राहूच, मात्र आता मुंबईनंतर पुण्याकडे वळूयात, कारण पुणे शहरासाठी सुद्धा लसीचे 25,000 डोसेस आता उपलब्ध झाले आहेत आणि आज महानगरपालिकेच्या सर्वच्या सर्व म्हणजे 109 लसीकरण केंद्रांवरती लसीकरण होणार आहे। दरम्यान लसीचा दुसरा डोस घेणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना यावेळी प्राधान्य द्या आणि पूर्वी नोंदणी केलेल्या नागरिकांना पहिला डोस द्या असं सांगण्यात येत आहे। म्हणजेच वॉक इन किंवा थेट येणाऱ्यांऐवजी ज्यांनी नोंदणी केलेली आहे त्यांनाच लस द्यावी अशा स्पष्ट सूचना पुण्यामध्ये प्रशासनानं दिल्या आहेत। थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्या सोबत आहेत। चंद्रकांत, आपण आता मुंबईची दृश्य पाहिली, 3-3, 4-4 तास नागरिक रांगा लावायला तयार आहेत आणि इतक्या भल्या मोठ्या रांगा लागलेल्या आहेत, पुण्यामध्ये
त्या संदर्भातलं काय नियोजन आहे? स्वतः आता आपण नारायणपेठेतील लसीकरण केंद्रावर आहोत. पाहू शकतो इथं कशा पद्धतीने गर्दी आहे. खरं तर इथं स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की ज्यांनी नाव नोंदणी केली म्हणजे इथलं जर सगळं काढलं नियोजन तर 3 दिवसापूर्वी ज्यांनी नाव नोंदणी केली त्यांनाच आज लस दिली जाते, बाकीच्यांना ती दिली जात नाही. म्हणून हा सगळा गोंधळ उडतो. आपण यांनाच एक मिनिट राजू, नेमकं काय नियोजन काय आहे, सगळा गोंधळ काय होतोय? याचा गोंधळ एवढ्यासाठी होतोय की 2 दिवस आता लस नव्हती, 2 दिवस बिलकुल आता लस नव्हती. तर पहिले घेतलेले नंबर आणि आत्ता आलेले नंबर याच्यामध्ये बायफर्गेशन करणं चालू आहे की जे आता उपस्थित आहेत. आत्ता नेमक्या लस किती आले ते अजून आमच्या हातात आलेले नाही. तर आम्ही तेवढे लिस्ट फक्त काढून, आमचं 150 तर कमीत कमी टार्गेट आहे. जर त्याच्यापेक्षा जास्त जर काही असतील तर आम्ही अपंग आणि जे फ्रंटलाईनला काम करतात यांच्यासाठी 15 डाकू ठेवणार आहोत. वॉकिंगला नाही आहे सध्या लस? नाही, वॉकिंगला आता सध्या तरी नाही आहे, कारण एवढी लस आता उपलब्ध होतच नाही आहे. काका तुम्हाला लस ची लिस्ट फक्त मिळाली का? पहिल्या परवाच्या दिवशी 5 तास मी थांबलो, 4:15 माझा नंबर आल्यावर लस संपली. त्यामुळे मग मला पुन्हा त्यांनी सांगितलं की तुमचा 10 मध्ये लिस्ट केलेली आहे, ज्या दिवशी लस येईल त्या दिवशी तुम्हाला पहिली प्रायोरिटीवर दिली जाईल. आज तर मिळणार की नाही? हो मिळणार असं सांगतात ते, कारण माझा नंबर त्या 10 मध्ये 3रा आहे. हा म्हणजे स्वतः एक प्राथमिक उदाहरण झालं. अशा पद्धतीने ह्या सामान्य नागरिकांना, विशेष म्हणजे सगळे ज्येष्ठ नागरिक आहेत, यांना सगळा त्रास होतोय. म्हणजे लस नंबर येतो आणि संपते, हे त्यांचं सगळ्यात मोठं दुःख आहे. पालिका सांगण्याचा प्रयत्न करते पण नेमकं बोल, आज त्यांना अपेक्षा की किमान आज तरी लस मिळेल असं त्यांनी 3-4 चक्र मारलेत. बरोबर 5 चक्र मारलेत. 5 दिवस हे 3-3 तास उभे राहिले. हे पुण्यातले जितक्या लसीचे डोस उपलब्ध आहे तितकेच टोकन नाही का देऊ शकत? आणि माझ्या बरोबर शेवटी माझे नंबर आलो, माझा 3रा नंबर होता, तर लस संपली त्यांनी सांगितलं. मग त्यांनी वेगळी लिस्ट केलेली आहे आणि त्या 10 जणांना प्रायोरिटी मध्ये देणार आहे. आमचं नाव पहिलं आहे त्याच्यात. नाही नाही, तितकेच टोकन देण्याचा प्रयत्न होतो पण नागरिक ऐकत नाहीत, कारण स्वाभाविक लोकांनाही लस हवी आहे, त्यासाठी लोकही लाईन लावतात. पण इथं आता ह्या सेंटरवरचं जर काढायचं झालं तर रोज इथं साधारण फक्त 150 टोकन दिले जातात आणि 150 लोकांना लस दिली जाते. पण अचानक कधी कधी काय होतं, मध्येच कुठेतरी नगरसेवकांनी पाठवलेले 4 असतात किंवा फ्रंट वर्करचे 4 असतात, मग त्यातनं बाकीचे 50 कमी होतात. राहिलेल्या 50 लोकांना नंतर या म्हणून सांगितलं तर मग असं ते प्रत्येक लिस्ट मधून शॉर्टलिस्ट करत ते वाढत जातात आणि त्यातनं असा गोंधळ होतो. बिलकुल. आता नोंदणी केलेल्यांनाच लस देण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत, त्यामुळे आजपासून काय वेगळे नियम तिथे आता लसीकरण केंद्रावरच्या त्या कर्मचाऱ्यांना विचारता येईल का की आता नोंदणी झालेल्यांनाच लस देता येईल, त्यामुळे हा जो काही गोंधळ होत होता तो आता होणार नाही का आजपासून? आपण त्यांच्याकडे जाऊया, थेट लसीकरण केंद्राचे जे प्रमुख आहेत आपण पाहू शकतो सगळी. हा सांगा काय काय नियोजन काय, एवढा गोंधळ काय? का गोंधळ काय झालेला आहे? दोन आता ते सांगतात, आमचं 2 वेळा येऊन गेलो, इथं लसी जेवढ्या येतात तेवढ्या शेवटच्या लसीपर्यंत दिलं जातं. पण वेळ काळी तुमचा नंबर आला आणि त्याच्या अगोदरची लस जर संपली असेल तर इथं अवेलेबल होऊ शकणार नाही. पण जेवढे टोकन देतो तेवढी लस, तेवढीच लस दिली तर काय अडचण? अहो तेवढी व्यवस्था केलेली आहे. शिवाय जिथं कॉर्पोरेशनचे झाडूवाले वर्कर्स वगैरे आहेत यांना इथं कॉर्पोरेशन कमिशन केलेले, त्यांच्यासाठी काही लस. त्यामुळे मग ज्येष्ठ नागरिकांचे नंबर मागे जातात. बरोबर आहे, बरोबर आहे ना, कारण त्यांना कंपल्सरी. बरं आता काय नियम केले? आता आम्ही कसं केलेले आहे, सर्व सिस्टीम अशी केलेली की आम्ही गेल्या 20-22 तारखेपासून सगळ्यांची नावं यादी घेतली, रोजच्या यादीप्रमाणे आम्ही नावं घेतली एवढी आहेत, तेवढ्या आम्ही त्या आज या आजची नावं नोंद देणारा आम्ही मंगळवारी बोलवलेलं आहे की त्यांना आम्ही टोकन देतो. आम्ही आमचे व्हॉट्सअप नंबर दिलेले आहे, त्यांनी आमच्या फोनवरती फोन केला ते त्यांची स्टेटस कळतो. आता 2 दिवसमध्ये गाडी आली नाही म्हणजे ह्या आठवड्यामध्ये त्यांना हेल्पाटो होतो ना, विना कर मनस्ताप होतो ना, म्हणून तर आम्ही फोन नंबर दिलेले आहे. त्यांनी हेल्पाटा करायची जरुरी नाही, त्यांनी फोन करूनच यायचं म्हणजे त्यातर्फे नाही कळवलं जात त्यांना. आपल्यातर्फे प्रत्येकाला आम्ही कसं करणार, आता 1000 जण आम्ही फोन करणार का? त्यांनी तुम्हाला फोन करून फोन आम्ही त्याच्या स्टेटसला पण ठेवलेले, त्यांनी स्टेटस बघितलं ना की त्यांना लगेच आपला नंबर सांग, स्टेटसला आला त्यांचा नंबर स्टेटसला येतो, त्या स्टेटसच्या नंबरप्रमाणे त्यांना कळलं जातं. आम्ही त्यांना लगेच उत्तर सांगतो की बा आज लस नाही आहे,
तुम्ही दोन दिवस आता या आजी आत्ता समोर त्या आजींना मी तीन वेळा सांगतोय की तुमचा 187 नंबर आहे, आत्तापर्यंत फक्त 108 सुरुवात होणार, ते आज लसी जेवढ्या येतील 100-125 लसीचं सांगता पण अडचण अशी आहे की सगळेच फोन नंबर वापरू शकत नाही, व्हॉट्सअप स्टेटस पण आम्ही त्यांना दिलेलं आहे ना, त्याला मी त्यांना 4 वेळा सांगतो तरी इथनं लोक हलत नाही, म्हणजे आपण डिस्कशन जे पाळण्यासाठी आपण इथं केलतोय त्यावेळी आमच्या सार्वजनिक सेवा आमचं भरत मित्र मंडळ यांच्यातर्फे आम्ही इथं जी व्यवस्था केलेली आहे, म्हणजे स्वतः आपण ऐकलं स्वतः हे खरं तर मंडळाचे कार्यकर्ते आहेत हे सगळं नियोजन पाहतात स्वयंसेवी संस्थेच्या वतीनं, पालिकेचे कर्मचारी आतच आहेत, त्यांनी त्यांचा अनुभव सांगितलं की लोक पालिकेतर्फे लोकांना कळवलं जात नाही तर लोकांनी फोन करून विचारायचं लस कधी आहे कधी नाही, त्यामुळे हा सगळा गोंधळ उडतोय सर। बिल्कुल, आणि इथे सुद्धा नियोजनाची पूर्णतः गरज आहे चंद्रकांत असं म्हणायला हरकत नाही, कारण ठीक आहे लसीचा तुटवडा आहे मात्र जे काही डोस येत आहेत ते शिस्तबद्ध पद्धतीने किंवा नियोजन पद्धतीनं नागरिकांना द्यावेत, त्यासाठी टोकनची व्यवस्था असावी म्हणजे जेणेकरून तिथे गोंधळ होणार नाही, गर्दी होणार नाही। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी। इथे एक छोटासा ब्रेक आपण घेऊया, तिथेही महत्वाच्या बातम्या पाहूयात, ब्रेक नंतर पाहत राहा न्यूज 18 लोकमत। थँक्स टू 96 कुळी मराठा मॅट्रिमनी मला भेटली सायली, जिचा लव्ह फॉर ट्रॅव्हल माझ्या पॅशन करता परफेक्ट आहे। 96 कुळी मराठा मॅट्रिमनी घेऊन या ओकाया होम इन्व्हर्टर बॅटरी, याची ऍडव्हान्स ट्युब्युलर टेक्नॉलॉजी देते क्विक रिचार्ज आणि लॉंगर बॅकअप। ओकाया, नेव्हर स्टॉप इंडिया। हार्पिकने दिला तुमच्या टॉयलेटच्या स्वच्छतेला ओपन चॅलेंज, हाय कोणाचा मोक्ष आहे, आजच डिटर्जंटने स्वच्छ केला आहे। हे बघा, आज जेव्हा नवे इन्फेक्शन पसरून राहिले टॉयलेटला फक्त साफ नाही स्वच्छ करायला हवं। हार्पिकने नेक्स मॅक्स क्लीन जो कठीण डाग काढतो मारतो 99.9% जंतू आणि COVID-19 च्या कोरोना व्हायरस ला, टॉयलेटला साफ नाही स्वच्छ करूया। आले आले कीटाणू बाहेरून आले, सर्वांना घाबरवलं जेव्हा फ्लोर वर आले, आले कीटाणू बाहेरून आले। बाहेरून आलेल्या कीटाणूंपासून फक्त त्यांना आहे भीती ज्यांना नवीन मॅक्स क्लीन फ्लोर क्लीनर विषयी नाही माहिती। हे आहे फरशीच्या कोविड व्हायरस वर 99.9% प्रभावी। विप्रो मॅक्स क्लीन फक्त क्लीन नाही करते जर्म क्लीन। सांग तुझा बॉस कोण आहे? तू निभाया तर तोंड नाही उघडत। उघडेल उघडेल प्रेमाने उघडेल। प्रेमानेच तर बनवतात मिलॉन्स वाले हा पास्ता मसाला, इटालियन हर्ब्स ना लो टेम्परेचर ला सुकवून हळू हळू दळून तेव्हाच तर स्वाद येतो। खारे टेक इट। कसा बनलाय? यम्मी। तुझ्या बॉसचं नाव काय आहे? जिम्मी। सर्वात मोठं शस्त्र प्रेम वाल निलॉन्सचा पास्ता मसाला, यामध्ये प्रेम मिसळलंय। और ये रहा लास्ट ऑर्डर। थँक यू। एक 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 20 प्लेट नूडल्स ले लो। अब काम पे ध्यान नहीं दोगे क्या? दूंगा, दाग पे नहीं दूंगा। निर्मा एडवांस के माइक्रोबस्टर्स सिद्धि दाग मिटाए बड़ी आसानी से। निर्मा एडवांस। तुम्हाला माहिती आहे टॉयलेट आणि बाथरूमच्या पृष्ठभागावर आजार करणारे जंतू आणि व्हायरस 8 दिवसांपर्यंत जिवंत राहू शकतात? रिसर्च मध्ये सिद्ध झालं आहे की निळा हार्पिक काढतो कठीण डाग आणि व्हायरस 99.9% जंतू मारतो, आणि लाल हार्पिक करतो तुमच्या बाथरूमच्या बेसिन टाइल्स आणि फरशीला स्वच्छ आणि 99.9% जंतुमुक्त। निवडा हार्पिक। भाऊसाहेब चेकिंग आधी ब्रशिंग सुना 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 दाताना सुना लागण्यापासून वाचवणारा पाहिजे सुना सुना सोना। नवीन डाबर बबुल आयुर्वेदिक पेस्ट, यामध्ये आहेत 5 आयुर्वेदिक तत्व, कीटाणू सोबत लढते आणि नैसर्गिक मजबूत दात। डाबर बबुल आयुर्वेदिक पेस्ट। अब हर सुबह फन और एडवेंचर की लगेगी क्लास। नए स्कूल में नए शैतानियां करना होगी। चिल एंड चिल्ली, शो शराबा, धूम धड़ाका, सैर सपाटा। वाह बोल रही है। अटेंडेंस है कंपल्सरी। शुरू होगा समर कैंप जजंतरम ममंतरम आज सुबह 9 बजे स्टॉक गोल्ड पर। तुम्हाला माहिती आहे
टॉयलेट आणि बाथरूमच्या पृष्ठभागावर आजार करणारे जंतू आणि व्हायरस 8 दिवसांपर्यंत जिवंत राहू शकतात. रिसर्च मध्ये सिद्ध झालं आहे की निळा हार्पिक काढतो कठीण डाग आणि व्हायरस 99.9% जंतू मारतो. आणि लाल हार्पिक करतो तुमच्या बाथरूमच्या बेसिन टाइल्स आणि फरशीला स्वच्छ आणि 99.9% जंतुमुक्त. निवडा हार्पिक. Is this my planet? I say no. No to the cheaply made. No to air conditioners that need replacing every now and then. If we value quality and durability, we'll choose wisely. General air conditioners built to last longer, so you use more and throw less because it's our planet. General. Hey Khal, but all this hair ani ata salon la jayche risky hai na. He ahe majha gharatla salon, but hair removal cream kaala padta na. Wheat agdi uzalavta ani he dermatologically tested ahe. Vaprala sopa Wheat hair removal cream dead skin dur karta ani chotya chote kes kadta sala sarke smooth finish gharcha ghari. Stay home, stay safe, just Wheat it. 20 वर्षांपासून डॉक्टर व इंजिनियर होण्यासाठीचे भारतातील विश्वसनीय नाव मोटेगावकर सरांचे RCC. मागील वर्षी विद्यार्थ्यांच्या सर्वाधिक पसंतीचा 11th PCB कोर्स 5 मे पासून सुरू. आजच आमच्या वेबसाईट वरून फ्री फाउंडेशन कोर्स जॉईन करण्यासाठी RCC सेट या स्कॉलरशिप कम ऍडमिशन टेस्ट साठी रजिस्टर करा. Won't you come a little closer, baby? New range of Durex flavored condoms, bubblegum, wild berry and vanilla popsicle. सादर आहे नवीन संतूर हँड वॉश. यात आहेत चंदनाचे गुण जे प्रत्येक वेळी हात धुतल्यावर जर्म्स वर राहतात कडक आणि हातांना बनवतात नेहमीच सॉफ्ट. नवीन संतूर हँड वॉश, प्रत्येक स्पर्शामध्ये कोमलता. ऐश्वर्याला कळणार का विकासच्या खऱ्या खुण्याचं नाव? तू सौभाग्यवती हो. सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7 वाजता आपल्या सोनी मराठीवर. ही मुलं कशी इतक्या जबाबदारीने वागू लागली यार. ओए ब्रेक घे रे यार पार्टनर. आई कशी इतकी कूल झाली यार. कॉन्सेप्ट समजले की यांचं अभ्यासात मनही लागतं आणि पेरेंट पासून पार्टनर पर्यंतचं अंतर सहज पार होत. बायज्यूस आताच डाउनलोड करा. कोणत्याही टॉयलेट मध्ये होऊ शकतो जर्म्सचा धोका. इथे, इथे आणि इथे. म्हणून नवीन डेटॉल वाईप्सची सुरक्षितता इथे, इथे आणि इथे. 99.9% जर्म्स पासून संरक्षण देतात नवीन डेटॉल वाईप्स. गरज जिथे, सुरक्षितता तिथे. कीटाणूंपासून फक्त त्यांना आहे भीती ज्यांना नवीन मॅक्स क्लीन फ्लोर क्लीनर विषयी नाही माहिती. हे आहे फरशीच्या कोविड व्हायरस वर 99.9% प्रभावी. विप्रो मॅक्स क्लीन फक्त क्लीन नाही करते, जर्म क्लीन. प्रत्येक नात्याची गोडी जपतो प्रेमाचा रंग सोनेरी. आम्ही आहोत गोवर्धन तूप, गायीच्या दुधापासून बनवलेलं शुद्ध तूप. मम्मी, हा नवीन वाला डेटॉल खूप मस्त आहे. आतापर्यंत सर्वोत्तम डेटॉल. हा व्हायरस सह 99.99% जंतूंपासून संरक्षण करतो आणि देतो मलईदार फेस देखील. डेटॉलला आतापर्यंतचा सर्वोत्तम म्हणण्याची सर्वांची आपली आपली कारण आहेत. आपलं काय आहे? डेटॉल, बी 100% श्योर. खास वनौषधीने बनविलेले पेट सफा आयुर्वेदिक चूर्ण आजच घेऊन या. पेट सफा पहिल्या रात्रीपासूनच असर दाखवते, याची सवय देखील लागत नाही. पेट सफा, सगळे रोग दूर. डाबर रेड पेस्ट, ज्यात आहे लवंग, पुदिना, तुमर यांसारखे आयुर्वेदिक तत्वे जे जर्म्स ना नष्ट करून टाकतात आणि देते सुरक्षा. डाबर रेड पेस्ट जर्म्स ना नष्ट करते आणि देते सुरक्षा. और ये रहा लास्ट ऑर्डर. थैंक यू. एक 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 20 प्लेट नूडल्स लेगा. अब काम पे ध्यान नहीं दोगे क्या? दूंगा, दाग पे नहीं दूंगा. निर्मा एडवांस के माइक्रोबस्टर्स, सिद्धि डाग मिटाए बड़ी आसानी से. निर्मा एडवांस. तुम्हाला माहिती आहे टॉयलेट आणि बाथरूमच्या पृष्ठभागावर आजार करणारे जंतू आणि व्हायरस 8 दिवसांपर्यंत जिवंत राहू शकतात. रिसर्च मध्ये सिद्ध झालं आहे की निळा हार्पिक काढतो कठीण डाग आणि व्हायरस 99.9% जंतू मारतो.
आणि लाल हार्पिक करतो तुमच्या बाथरूमच्या बेसिन टाइल्स आणि फरशीला स्वच्छ आणि 99.9% जंतुमुक्त. निवडा हार्पिक. आई नेहमी किचन मध्ये का असते? जी सगळ्यांसाठी जेवण बनवते तिची खुर्ची नेहमी रिकामी का असते? आम्ही मानतो की आईची जागा फक्त किचन मध्ये नसते, म्हणून आता जेमिनी रिफाइंड ऑइल सह बनलेलं जेवण राहतं खूप वेळ फ्रेश आणि न्यूट्रिशियस, कारण आता आहे आईची वेळ. तुमचं जेमिनी बनलं आहे भारताचं नंबर 1 क्वालिटी सनफ्लॉवर ऑइल. मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे बाय प्रोफेशन आणि फोटोग्राफर बाय पॅशन. थँक्स टू 96 कुळी मराठा मॅट्रिमनी मला भेटली सायली, जिचा लव्ह फॉर ट्रॅव्हल माझ्या पॅशन करता परफेक्ट आहे. माझ्या फोटोजच्या मागे माझा कॅमेरा नसतो, माझी बायको असते. 96 कुळी मराठा मॅट्रिमनी. ब्रेकनंतर बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत. महत्वाची बातमी आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यामध्ये काल फोनवरून बातचीत झाली. स्पुटनिक लस आणि अन्य वैद्यकीय सामग्रीसाठी मोदींनी पुतीन यांचे आभार मानले. नंतर केलेल्या ट्विटमध्ये मोदींनी पुतीन यांचा उल्लेख माझे मित्र असा केलेला आहे. त्यामुळे भारतातून किंवा रशियातून भारतासाठी 22 टन वैद्यकीय सामग्री येणार आहे. त्याची पहिली खेप आज पहाटे नवी दिल्लीमध्ये दाखल झाली आणि उर्वरित साठा सुद्धा येत्या काही दिवसात भारतामध्ये येणार आहे. यामध्ये 2 लाख औषधं, 75 व्हेंटिलेटर्स, 150 मेडिकल मॉनिटर्स, 20 ऑक्सिजन निर्मिती प्लांट्सचा यामध्ये समावेश आहे. पाहुयात या फोन कॉल नंतर पंतप्रधान मोदींनी काय ट्विट केलंय. पंतप्रधान मोदी ट्विटमध्ये म्हणतायत, माझे मित्र व्लादिमीर पुतीन यांच्याशी आज छान चर्चा झाली. कोविड स्थितीवर आम्ही चर्चा केली. या महामारी विरोधात लढण्यासाठी रशियानं देऊ केलेल्या मदतीसाठी मी पुतीन यांचे आभार मानले. स्पुटनिक 5 लसीबाबत सहकार्यामुळे मानवतेला सहाय्यच होईल. अंतराळ संशोधन, पारंपरिक अपारंपरिक ऊर्जा क्षेत्र आणि हायड्रोजन अर्थव्यवस्थेसह अनेक क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्याचा आम्ही आढावा घेतला. आपल्या सामरिक भागीदारी अधिक सुदृढ करण्यासाठी आम्ही मंत्रीस्तरावरती 2+2 संवाद सुरू करत आहोत, अशा पद्धतीचं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं. पुढची बातमी नवी मुंबईतून आहे. एपीएमसी बाजार समितीवर पणन संचालकांची नेमणूक करण्यात आली आहे. पणन संचालक सतीश सोनी यांची सचिवपदी नेमणूक करण्यात आली आहे. गेल्या काही काळामध्ये सक्षम अधिकारी नसल्यामुळे एपीएमसीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला होता. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एपीएमसीतील कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी आता पणन संचालकांकडे पदभार सोपवण्यात आलाय. आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे आपल्यासोबत फोनलाईनवरती आहेत. विनय, एपीएमसीतला कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आता काय नवीन योजना? नक्कीच, आपण पाहिलं की मागील वर्षभरापासून एपीएमसी मधल्या कारभारावरती जो ढिसाळ कारभार होता, याचमुळे एपीएमसी मध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आणि शेकडोच्या संख्येने लोक कोरोना पॉझिटिव्ह झाले. अनेकांचा त्यामध्ये व्यापारी असतील, माथाडी असतील, इतर घटक असतील, यांचा त्यामध्ये मृत्यू देखील झाला. हे सगळं होत असताना देखील राज्य सरकारकडून याबाबत एक ठोस निर्णय घेतला गेला नाहीये. एक सक्षम अधिकारी देखील एपीएमसीला दिला गेला नाही, त्याचमुळे ही संपूर्ण एपीएमसीची होती ती कुठेतरी कोलमडली होती. नवी मुंबई महानगरपालिका असेल, कोकण विभागीय आयुक्त असेल, यांकडून वारंवार एपीएमसीकडे लक्ष दिलं गेलं, तिथल्या काही सूचना करण्यात आल्या, मात्र त्या सूचनांचं देखील पालन एपीएमसीकडून केलं जात नव्हतं. हे समोर अनेकदा आल्यानंतर अखेर भले एक वर्ष उलटलं गेलं, पण या दुसऱ्या फेजमध्ये तरी राज्य सरकारने उशिरा का होईना हा निर्णय घेतला आणि सक्षम अधिकारी, एक सनदी अधिकारी म्हणजे जे आता सध्या पणन संचालक म्हणून आहे सतीश सोनी, यांना आता एपीएमसीचा पदभार दिलेला आहे आणि ते सचिव म्हणून इकडे आलेले आहेत. यानंतर तरी ह्या सेकंड फेज मध्ये जो कोरोनाचा प्रादुर्भाव आणि एपीएमसी हा सगळ्यात मोठा हॉटस्पॉट आहे. ज्या एपीएमसी मध्ये दिवसभरामध्ये 50 ते 60 लोकांची ये जा होत असते, राज्यभरातल्या विविध जिल्ह्यांमधून, विविध तालुक्यांमधून, मुंबईमधल्या सगळ्या किरकोळ व्यापारी असतील, फेरीवाले असतील, हे सगळे ह्या एपीएमसी मध्ये येत असतात आणि याचा मोठ्या प्रमाणात कोरोनाचा स्फोट ह्या एपीएमसी मधून झाला हे यापूर्वी अधिकच सिद्ध झालंय. याचमुळे आता एक सनदी अधिकारी, एक सक्षम अधिकारी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय. आजच हे सतीश सोनी ह्या पदाचा पदभार स्वीकारणार आहेत आणि त्यानंतर या एपीएमसी
एमसीच्या संदर्भातला कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ती बैठक घेणार आहेत आणि त्यावरती निर्णय घेतला जाईल आणि मग नंतर कशा पद्धतीने पुढची नियोजन केलं जातं. एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे नवी मुंबई महानगरपालिका असेल अभिजित बांगर यांनी यापूर्वीच लेखी कळवण्यात आलेलं आहे की संपूर्ण अधिकार हे एपीएमसीच्या सचिवांना देण्यात आले होते. तुम्ही कोणताही निर्णय घेऊ शकता कोरोनाच्या बाबतीत, फक्त त्याची सूचना आमच्यापर्यंत पोहोचवा, पण सर्व अधिकार ज्या आयुक्त दर्जाचे अधिकार हे सचिवांना देण्यात आले होते. एवढं असून देखील असा ठोस निर्णय एपीएमसी कडून घेतला जात नव्हता आणि प्रादुर्भाव होण्याचं कुठेतरी कमी होत नव्हतं, म्हणून अखेर राज्य सरकारने हा निर्णय घेतला आणि सक्षम अधिकारी आता एपीएमसीला मिळाला आहे. पाहूया आता येत्या काळामध्ये कशा पद्धतीने नियोजन होतंय आणि एपीएमसीचा प्रादुर्भाव पूर्णपणे कमी करण्यामध्ये कितपत यश मिळते. विनय धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. तर या नियोजनामुळे काही फरक पडेल अशी आपण आशा करूयात. एपीएमसीमध्ये मोठ्या प्रमाणात जो काही कोरोनाचा विस्फोट झालेला होता तो काही अंशी कमी होईल अशी आपण प्रार्थना करूयात. आता एपीएमसीवरती पणन संचालकांची नेमणूक केली जाते. उद्देश हाच आहे की एपीएमसीमध्ये जो काही कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झालेला होता तो कमी व्हावा. पणन संचालकपदी सतीश सोनी यांची नेमणूक करण्यात आलेली आहे आणि सकाळी 10 वाजता ते आपल्या सचिवपदाचा कार्यभार स्वीकारतील. नवी मुंबईच्या या एपीएमसी मार्केटमध्ये अनेक व्यापारी अडते, ग्राहक यांची ये जा मोठ्या प्रमाणात सुरू असते. नेहमीच एपीएमसी मार्केट बंद ठेवणं शक्य नाही, मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव जर कमी करायचा असेल तर अशा पद्धतीची एपीएमसीवरती पणन संचालकांची नेमणूक करण्यात आली आहे. पुढची बातमी, मेळघाटातील हरिसाल रेंजच्या आरएफओ दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी अखेर निलंबित अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डीला सह आरोपी करून नागपूर इथल्या धारणी पोलिसांनी अटक केलेली आहे. पण 25 मार्च रोजी दीपाली चव्हाण यांनी वरिष्ठ अधिकारी डीएफओ विनोद शिवकुमार यांच्या जाचाला कंटाळून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आणि आत्महत्या करण्यापूर्वी दीपाली चव्हाण यांनी अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक रेड्डी याच्याकडे वारंवार शिवकुमार याची तक्रार केली होती, मात्र रेड्डींनी शिवकुमारला वाचवण्याचा प्रयत्न केला असा उल्लेख दीपाली चव्हाण यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रामध्ये केला. त्यामुळे शिवकुमार इतकाच श्रीनिवास रेड्डी सुद्धा दोषी आहे, सह आरोपी आहे आणि त्याच्यावरती कारवाई व्हावी अशी मागणी सर्व स्तरातून होत होती आणि आता श्रीनिवास रेड्डीला सुद्धा अटक झालेली आहे. आमचे प्रतिनिधी संजय शेंडे आपल्या सोबत आहेत. संजय, मार्च मधलं हे प्रकरण, त्यानंतर आता सह आरोपी म्हणून श्रीनिवास रेड्डीला झालेली अटक, काय आणखी समोर येते माहिती? निश्चितच श्वेता, आपण पाहू शकतो की 25 मार्च रोजी मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील हरिसाल रेंजच्या आरएफओ दीपाली चव्हाण यांनी त्यांचे वरिष्ठ अधिकारी निलंबित डीएफओ विनोद शिवकुमार यांच्या जाचाला कंटाळून स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली आणि खरं तर ही महाराष्ट्राचं समाज मन सुन्न करणारी घटना होती. आणि विनोद शिवकुमार हा दीपाली चव्हाण यांना वारंवार शारीरिक आणि मानसिक त्रास द्यायचा, त्यांना रात्री बेरात्री बोलवायचा. एवढंच नव्हे तर दीपाली चव्हाण या गर्भवती असताना त्यांना जंगलात फिरवलं आणि त्यामुळे त्यांचा गर्भपात झाल्यानंतर सुद्धा त्यांनी तातडीने कामावर हजर व्हायला सांगितलं होतं. एकूणच विनोद शिवकुमार ज्या पद्धतीने दीपाली चव्हाण यांना त्रास द्यायचा, या संपूर्ण घटनेची तक्रार जी त्यांनी त्यांचे वरिष्ठ अधिकारी अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांच्याकडे केली. मात्र श्रीनिवास रेड्डी यांनी वारंवार विनोद शिवकुमार यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. अखेर दीपाली चव्हाण यांनी 25 मार्च रोजी आत्महत्या केली आणि आत्महत्या करताना त्यांनी जी सुसाईड नोट लिहून ठेवली त्यामध्ये विनोद शिवकुमार हेच त्यांच्या आत्महत्येला जबाबदार असल्याचा त्यांनी स्पष्ट उल्लेख केला. एवढेच नव्हे तर वारंवार व आपण रेड्डी यांना सांगून रेड्डी साहेबांनी कारवाई केली नाही असा सुद्धा उल्लेख दीपाली चव्हाण यांनी केला होता. त्यामुळं खरं तर बेलदार समाज व वन विभागाचे अधिकारी कर्मचारी एवढेच नव्हे तर भाजपच्या वतीने प्रचंड आंदोलन करण्यात आलं होतं आणि दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणी जेवढा विनोद शिवकुमार दोषी आहे तेवढाच दोषी श्रीनिवास रेड्डी आहे. या संदर्भात अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यांनी सुद्धा सातत्यानं मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला. मात्र निलंबित जे मुख्य वनसंरक्षक रेड्डी आहे रेड्डी यांच्यावर मात्र पोलीस कारवाई होत नव्हती, पोलिसांनी अजूनपर्यंत गुन्हे दाखल केले नव्हते. या प्रकरणात प्रज्ञा सरोदे या वरिष्ठ आयपीएस अधिकारी महिलेने सुद्धा चौकशी केली आणि 2 दिवसापूर्वी वरिष्ठ महिला आयपीएस अधिकारी प्रज्ञा सरोदे यांची कमिटी अमरावतीमध्ये येऊन गेली. त्यांनी संपूर्ण या प्रकरणाची चौकशी केली. काल तब्बल 3 तास प्रज्ञा सरोदे या अमरावतीच्या पोलीस अधीक्षक कार्यालयात बसल्या आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने या प्रकरणाची जे सूत्र आहेत ती हरली. तातडीने
रेड्डी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. रेड्डी यांना नागपुरातून त्यांच्या एका दुकानातून रस्त्यावर फिरत असताना एका दुकानाजवळून रेड्डी यांना अटक करण्यात आली आणि नंतर नागपूर पोलिसांच्या मदतीने आणि अमरावतीचे जे पोलीस आहेत, धारणीचे पोलीस आहेत, ते नागपुरातून जाऊन रेड्डी यांना अटक केलेली आहे. रेड्डी यांना अटक करायला तब्बल जवळपास एक महिन्याचा कालावधी लागलेला आहे. या कालावधीमध्ये अनेक संघटनांच्या वतीने कारवाई आंदोलन करण्यात आली होती आणि रेड्डी यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली होती. मात्र रेड्डी यांच्यावर गुन्हा दाखल करायला सरकारला तब्बल एक महिन्याचा कालावधी जावा लागला. त्यामुळे आता कुठेतरी या प्रकरणाचे जे बातमी आहे ती न्यूज 18 लोकमध्ये सातत्याने लावून धरली होती. त्यामुळे कुठेतरी या प्रकरणात दीपाली चव्हाण यांना न्याय मिळाला असला तरी अजूनही जोपर्यंत या अधिकाऱ्यांवर न्यायालयातून कारवाई होत नाही तोपर्यंत जे कारवाई सुरू झाली आहे असं आपण म्हणू शकतो. संजय, तुम्ही धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. या बातमीसोबत आणखी एक छोटासा ब्रेक घेणार आहोत. पाहत राहा फक्त न्यूज 18 लोकमत. औषधांवर बचत शक्यच नाही. शक्य आहे. नेटमेट्स ऍप देतं बेस्ट ऑफर्स आणि MRP वर 20% पर्यंत सेव्हिंग. नेटमेट्स, इंडियाची आपली फार्मसी. सकाळ होते, दिवस पुढे जातो, संध्याकाळ येते, पण आई नेहमी किचन मध्ये का असते? आम्ही मानतो की आईची जागा फक्त किचन मध्ये नसते, म्हणून आता जेमिनी रिफाइंड ऑइल सह बनलेलं जेवण राहतं खूप वेळ फ्रेश आणि न्यूट्रिशियस. कारण आता आहे आईची वेळ. तुमचं जेमिनी बनलं आहे भारताचं नंबर 1 क्वालिटी सनफ्लॉवर ऑइल. हार्पिक ने दिला तुमच्या टॉयलेटच्या स्वच्छतेला ओपन चॅलेंज. आहे कोणा दम? मोक्ष आहे. आजच डिटर्जंटने स्वच्छ केलं आहे. हे बघा, आज जेव्हा नवे इन्फेक्शन पसरून राहिले, टॉयलेटला फक्त साफ नाही स्वच्छ करायला हवं. हार्पिक 10X मॅक्स क्लीन, जो कठीण डाग काढतो, मारतो 99.9% जंतू आणि COVID-19 च्या कोरोना व्हायरसला. टॉयलेटला साफ नाही स्वच्छ करूया. डाबर रेड पेस्ट, ज्यात आहे लवंग, पुदिना, तुमर यांसारखी आयुर्वेदिक तत्वे जे जर्म्स ना नष्ट करून टाकतात आणि देते सुरक्षा. डाबर रेड पेस्ट जर्म्स ना नष्ट करते आणि देते सुरक्षा. सादर आहे नवीन संतूर हँड वॉश. यात आहे चंदनाचे गुण जे प्रत्येक वेळी हात धुतल्यावर जर्म्स वर राहतात कडक आणि हातांना बनवतात नेहमीच सॉफ्ट. नवीन संतूर हँड वॉश, प्रत्येक स्पर्शामध्ये कोमलता. ओंक्याला जशी शिस्त लावायची गरज आहे तशी बायको म्हणून तू परत ये ना आई. जोवर तू तह करत नाही तोवर आमचे चह पिण्याचे सुद्धा वांदे. आज माझे हात तुझ्या खाली अडकले. म्हणजे दगडाखाली अडकले. म्हणजे मी दगड आहे. द रॉक. महाराष्ट्राची हास्य जत्रा सोमवार ते गुरुवार रात्री 9 वाजता आपल्या सोनी मराठीवर. जबरदस्त गर्मी, वरून घाम आणि जर्म्स. इंटेन्स गर्मीसाठी आहे नवीन डेटॉल इंटेन्स कूल. यामध्ये आहे डबल मेंथॉल जो देतो आयसी कूलिंग आणि हा वाचवतो दुर्गंध पसरवणाऱ्या जर्म्स पासूनही. होऊन जा एक्स्ट्रा कूल आणि जर्म्स ना जा विसरून. ज्या वेळेस कृषी सेवा केंद्र चालू केलं त्याच्यानंतर बऱ्याचशा इन्क्वायऱ्या आम्हाला यायला लागल्या की आम्हाला पॅडक्रॉप कंपनीची उपकरणं पाहिजेत. पॅडक्रॉप कंपनीच्या उपकरणांना जर एवढी मागणी असेल शेतकरी वर्गाकडनं तर काम घ्यायला काय हरकत आहे. असं कोणाला फोर्स करावं लागत नाही की बाबा तू पॅडक्रॉपचंच घे. एक दोन वस्तू ठेवल्या, एक दुसरी कुठली तरी कंपनी ठेवली आणि एक पॅडक्रॉपचं उपकरण त्याच्यासमोर ठेवलं तर त्याला सांगावं लागत नाही की ही घे. लोक मनाने म्हणतात आम्हाला पॅडक्रॉपचीच उपकरणं द्या. एकही पंप दुरुस्तीसाठी म्हणून माघारी आला नाही. पॅडक्रॉपचं नाव चांगलं असल्यामुळं लोक आम्हाला शोधत येतात. आजच पॅडकॉर्पच्या परिवारात सहभागी व्हा. डीलरशिपसाठी मिस्ड कॉल द्या 1800-3157-930 या टोल फ्री नंबरवर. तुम्हाला माहितीये टॉयलेट आणि बाथरूमच्या पृष्ठभागावर आजार करणारे जंतू आणि व्हायरस 8 दिवसांपर्यंत जिवंत राहू शकतात. रिसर्च मध्ये सिद्ध झालं आहे की निळा हार्पिक काढतो कठीण डाग आणि व्हायरस 99.9% जंतू मारतो आणि लाल हार्पिक करतो तुमच्या बाथरूमच्या बेसिन, टाइल्स आणि फरशीला स्वच्छ आणि 99.9% जंतुमुक्त. निवडा हार्पिक. दुनिया आहे नॉकडाऊन पण ताजे पणा आणि मिशो धून. I wanna feel I feel alive. सिंथॉल लाईम आणि सिंथॉल कूल 99.9% जर्म प्रोटेक्शन सह. सिंथॉल साबण खरेदी करा आणि जिंका रॉयल एनफील्ड बाइक किंवा वाइल्ड क्राफ्ट बॅग दर आठवड्याला. 70% घरांमध्ये लपले आहेत दोन्ही, जीवघेणे डास आणि झुरळ. म्हणून पॉटिंग 2-in-1 जो मारतो दोघांना, जीवघेणे डेंगूचे डास आणि कॉकरोच एकाच स्प्रेमध्ये. हे महामारीचं संकट, सर्दी खोकल्याचा त्रास, डोकेदुखी अंग दुखी, टेन्शन मध्ये झोप न जाऊ दे. झंडू बाम लावा, महामारीत हे वरदान. और ये रहा लास्ट ऑर्डर. थँक यू.
20 प्लेट नूडल्स। अब काम पे ध्यान नहीं दोगे क्या? दूंगा, दाग पे नहीं दूंगा। निर्मा एडवांस के माइक्रोबस्टर्स, सिद्धि दाग मिटाए बड़ी आसानी से। निर्मा एडवांस। तुम्हाला वाटतं तुमचा हनी शुद्ध है, पण तुम्ही 100% शुअर आहात का? वापरा एनएमआर पास सफोला हनी, 100% प्युअर, 100% शुअर। Won't you come a little closer, baby? New range of Durex flavored condoms, bubblegum, wildberry and vanilla popsicle. Aryan, it's nariyal pani time. Ma, aajkal ye dhool mitti aur pradushan ke karan phal aur sabziyon par kafi bura asar hota hoga na? Par shayad nariyal pani par nahi hota hoga, hai na? Yes Aryan, you're right. Nariyal aisa phal hai jiske pani par dhool mitti pradushan ka koi asar nahi hota. क्योंकि पानी नारियल के अंदर सुरक्षित रहता है, इसीलिए वो शुद्ध होता है। जैसे अपना द कुटे ग्रुप का तिरुमाला कोकोनट ऑयल, जो केरला के खास चुनिंदा नारियलों से बना है। अपने रिश्तों के साथ अपने भरोसे को भी मजबूत बनाएं। तिरुमाला कोकोनट ऑयल, हर बूंद में शुद्धता का विश्वास। तिरुमाला कोकोनट ऑयल बाय द कुटे ग्रुप, कीपिंग मैनकाइंड हैप्पी। टॅक्सी टॅक्सी हो, तू ब्रश करतोस तेव्हा बाहेरचे जम्स टॅक्सी करून तोंडाच्या आत येतात। नवीन कोलगेट झिगझॅग अँटीबॅक्टेरियल, याचे अँटीबॅक्टेरियल ब्रिसल्स बाहेरचे बॅक्टेरिया दूर ठेवतात। तुमचा ब्रश ब्रश आहे की जम साठीची? टॅक्सी नवीन झिगझॅग कोलगेटचा पहिला अँटीबॅक्टेरियल टूथब्रश। हे काल, बट ऑल दिस हेअर, आणि आता सॅलॉनला जायचं रिस्की आहे ना? हे आहे माझं घरातलं सॅलॉन, पण हेअर रिमूव्हल क्रीम काळं पाडतं ना, वीट अगदी उजळवतं, आणि हे डर्मेटॉलॉजिकली टेस्टेड आहे। वापरायला सोपं वीट हेअर रिमूव्हल क्रीम डेड स्किन दूर करतं आणि छोट्या छोटे केस काढतं, सॅला सारखे स्मूथ फिनिश घरच्या घरी। स्टे होम स्टे सेफ, जस्ट वीट इट। किसी लाचार को देखकर दर्द किसको नहीं होता, पर आप जानते हैं कि फर्क कौन लाता है, जो उनके लिए आगे आता है। दोस्तों, ऐसी ही एक पहल की है हमने, और ये ठाना है कि हर जरूरतमंद को लगवा कर रहेंगे कोरोना वैक्सीन। आइए आप भी बनिए इस पहल का हिस्सा, ताकि पूरे देश को इस वायरस से बचाएं, हर गांव हर जन तक पहुंचाएं। संजीवनी, अ शॉर्ट ऑफ लाइफ। लगाया क्या? फेडरल बैंक और नेटवर्क एडियन की खास पहल। कीटाणूंपासून फक्त त्यांना आहे भीती, ज्यांना नवीन मॅक्स क्लीन फ्लोर क्लीनर विषयी नाही माहिती। हे आहे फरशीच्या कोविड व्हायरस वर 99.9% प्रभावी। विप्रो मॅक्स क्लीन फक्त क्लीन नाही करते, जॉम क्लीन। ए भाऊ, तुला बद्धकोष्ठता आहे का? लोक अशा गंभीर समस्येला सहजतेने घेतात। खास वनौषधीने बनविलेले पेट सफा आयुर्वेदिक चूर्ण आजच घेऊन या। पेट सफा पहिल्या रात्रीपासूनच असर दाखवते, याची सवय देखील लागत नाही। पेट सफा, सगळे रोग दूर। नवीन डेटॉलने तर एकदम फ्रेश करून टाकलं। आतापर्यंत सर्वोत्तम डेटॉल हा व्हायरस सह 99.99% जंतूंपासून संरक्षण करतो आणि देतो जबरदस्त ताजा स्पर्श। डेटॉलला आतापर्यंतचा सर्वोत्तम मिळण्याची सर्वांची आपली आपली कारण आहेत। आपले काय आहे? डेटॉल, बी 100% श्योर। म्युझिक हर दोपहर आ रही है बॉलीवुड की सबसे बड़ी कॉमेडी फिल्में, हीरो नंबर वन, आज दोपहर 12 बजे स्टार गोल्ड पर। ही आहे नवीन डाबर दंत रक्षक, जिचा दैनंदिन वापर मारतो 99.9% जर्म्स आणि ठेवतो दात स्ट्रॉंग। आणि हे आहेत मिस्टर बत्रा, एका साधारण टूथपेस्टची शिकार, तर कशासाठी ठेवता साधारण टूथपेस्ट वर विश्वास? घेऊन या नवीन डाबर दंत रक्षक, जिच्यात आहेत लवंग, जेष्ठी मध आणि वज्रदंती सारखी 32 आयुर्वेदिक तत्व, जी मारतात कीटाणूंना आणि ठेवतात तुमच्या दातांना स्ट्रॉंग। नवीन डाबर दंत रक्षक म्हणजेच निरोगी मजबूत दात। इंग्लिश मध्ये नकार कळवूया, तर आत्याच्या काकाच्या भाच्याच्या स्थळाला नकार कळवायचा तर टू मच प्रेशर। प्रेशर दूर करा, मराठीशादी.com वर या, आजच रजिस्टर करा। हार्पिकने दिला तुमच्या टॉयलेटच्या स्वच्छतेला ओपन चॅलेंज, आहे कोणा दम? मोक्ष आहे, आजच डिटर्जंटने स्वच्छ केला आहे। हे बघा, आज जेव्हा नवे इन्फेक्शन पसरून राहिले, टॉयलेटला फक्त साफ नाही स्वच्छ करायला हवं। हार्पिक 10X मॅक्स क्लीन, जो कठीण डाग काढतो, मारतो 99.9% जंतू आणि COVID-19 कोरोना व्हायरसला। टॉयलेटला साफ नाही, स्वच्छ करूया। हे आहे न्यूज 18 नेटवर्क, आपण पाहत आहात
न्यूज 18 लोकमत, आमची पोहोच, तुमची ताकद. ब्रेक नंतर बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत आणि पुढची महत्वाची बातमी. गुजरातच्या जामनगर इथे रिलायन्स उद्योग समूहाकडून 1000 बेडचं कोविड सेंटर उभारण्यात येणार आहे आणि यातील 400 बेड्सची सुविधा ही याच रविवारी सुरू करण्यात येणार आहे. इथे रुग्णांवरती मोफत उपचार केले जाणार आहेत. जामनगर, द्वारका, पोरबंदर या परिसरातल्या रुग्णांना याचा मोठा फायदा होणार आहे. या रुग्णालयात ऑक्सिजनचा पुरवठा जामनगर इथल्या रिफायनरीमधून केला जाईल. या बातमीसोबतच वेळ झाली आहे या बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.